नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी या बातमीपत्रात 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी भाऊसाहेब वाकचौरे यांना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार उत्कर्षा रुपवते नाराज, तर 2 दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार उत्कर्षा रुपवतेंचा इशारा. ज्योती मेटे उद्या निवडणुकीबाबतचा निर्णय जाहीर करणार. बीडमधून मेटे यांनी लोकसभा लढवावी कार्यकर्त्यांची इच्छा, तर महाविकास आघाडीकडूनही ऑफर. उद्याच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र साळुंखे यांना उमेदवारी जाहीर. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, विकास कामं आदी मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार साळुंखेंचं वक्तव्य. बच्चूकडूंनी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांचा आग्रह. सावंगी येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिर. अनेक कार्यकर्त्यांनी केलंय रक्तदान. रामटेकमध्ये वंचितने 2 उमेदवारांना दिलेत AB फॉर्म. शंकर चहांदे, किशोर गजभी यांना वंचितकडून AB फॉर्म. प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव जाहीर करणार याकडे सर्वांचंच लक्ष. बुलढाण्यातून 2 एप्रिलला रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरणार. तुपकरांच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांची बैठक पार. तुपकरांना निवडून आणण्याचा समर्थकांचा निर्धार. सुनेत्रा पवारांनी पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याला भेट दिली. किल्ल्यावरील शिवमंदिरात महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत पूजा केली. किल्ले शिवनेरीवर आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे समोरासमोर. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांना वाकून नमस्कार. वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणं ही संस्कृती असल्याची कोल्हेंची प्रतिक्रिया. जळगावच्या मुक्तानगरमधील अनेक तरुणांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश. सुनेत्रा पवार आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूरमध्ये जो पाठिंबा अजितदादांना त्यांनी दिलेला आहे तोच मला देखील आता मिळणार आहे. सुनेत्रा पवारांकडून विश्वास व्यक्त. भाजपचे उमेदवार राम सातपुतेंनी घेतलंय विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज विठ्ठल रुक्मिणीचा घेतलाय आशीर्वाद. डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर भाजपात जाणार असल्याची चर्चा. शिवराज पाटील यांचे विश्वासू बसवराज पाटीलही भाजपमध्ये, तर अर्चना पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या सून. अहमदनगरमध्ये निलेश लंकेंकडून माळीवाडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण. निलेश लंके अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवार. इंदापूरमध्ये हजरत चांद शावली बाबांच्या दर्गामध्ये सुनेत्रा पवारांनी घेतलंय दर्शन. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे दर्गा. कांदा आंदोलनावरून आढळरावांवर अमोल कोल्हेंचा निशाणा. आढळरावांची एक दिल्लीवरील शेतकऱ्यांसाठी झाली असती तर समाधान वाटलं असतं. कोल्हेंचा निशाणा. आढळरावांनी आक्रोश मोर्चाची टिंगल उडवल्याचीही टीका. पुण्यात मविया पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे गट आक्रमक. कसबा विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडली तरच लोकसभेला काम करू. ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा. लातूरमध्ये एका विवाह सोहळ्यात मतदान करण्याची शपथ. मतदार जनजागृतीसाठी अभियान राबवताना वऱ्हाडी मंडळीला निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदान करण्याचं आवाहन. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. शहरात शांतता ठेवण्याचं आवाहन. रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसॉर्टवरील तोडक कारवाई मागे. मालक सदानंद कदम स्वतः अनधिकृत बांधकाम तोडणार. स्वखर्चानं अनधिकृत बांधकाम हटवण्याचे पत्र न्यायालयात सादर. पुण्याच्या मुळशीमधील आता महाळुंगे गावातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. मतदार यादीत अनेक गावं गुजराती भाषेत असल्यानं यादीमध्ये बोगस मतदान असल्याचा संशय आहे. वाशिममध्ये महिला मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी महिलांचे मेळावे. मतदान जनजागृती करत महिलांना मतदानाबद्दल मार्गदर्शन. जळगावात 42 गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती. 40 गावांमधील 26 तर अमळनेरमधील 12 गावांचा समावेश आहे. लातूरच्या देवणीमधील धनेगावात प्रकल्पात केवळ 31% पाणीसाठा शिल्लक. कमी पाणी असल्यानं शेतकऱ्यांना फटका. धाराशिव जिल्हा दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र. तेरणा मध्यम प्रकल्पासह अनेक धरणं कोरडी. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय.
नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट, पारा 41 अंशांवर, तापमानामुळे मानवी जीवनाप्रमाणेच शेती पिकांवर देखील मोठा परिणाम. सोलापूरच्या उजनी धरणातील पाणी पातळी 36% एप्रिल मे महिन्यात पाणी पातळी आणखी खालावण्याची शक्यता. पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांची पिकं संकटात आलेली आहेत. वाशिममध्ये अवकाळी नुकसानीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही. तांत्रिक अडचण दूर करून रक्कम जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यातील 254 गावांमध्ये पाणी टंचाई. 98 गावांना 110 अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे, तर 8 गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. 40 गाव तालुक्यातील मन्याड धरणाचा मृत पाणी साठा आता संपण्याच्या मार्गावर आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. बुलढाण्याच्या भंडारी गावातील जलशुद्धीकरण करण्याचं आरओ मशीन बंद. मशीनवर 1.5 लाख खर्च करूनही मशीन बंद का? ग्रामस्थांचा हा सवाल. धाराशिवमधील वैद्यकीय महाविद्यालयामधील 3 डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस. कार्यालयीन वेळेत गैरहजर असणाऱ्यांवर रुग्णालयाची कारवाई. सोलापुरातील कृषी अवजार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांनी तात्काळ अवजार खरेदी करावी. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचं लाभार्थ्यांना आवाहन. 18 महिन्यामध्ये आपण 28.10 कोटी ज्येष्ठ नागरिकांचा एसटीनं मोफत प्रवास. प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीला 1,444 कोटी रुपये अदा. नाशिकच्या इगतपुरीतील खडकवासलामध्ये पाण्यासाठी नागरिकांची मोठी पायपीट. भीषण दुष्काळामुळे गढूळ आणि जंतू असलेलं पाणी पिण्याची वेळ आली. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मधमाशांचा नागरिकांवर हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात 5 ते 6 जण जखमी. पिंपरी चिंचवडमध्ये जप्त वाहनांच्या ई लिलावातून 39 लाखांचा महसूल जमा. विविध गुन्ह्यांअंतर्गत ठेवलेल्या वाहनांचा लिलाव. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव इथं पुरातनकालीन ऐतिहासिक शस्त्र आणि वस्तूंचं प्रदर्शन. शालेय विद्यार्थ्यांसह इतिहासप्रेमींची गर्दी. अहमदनगरमधील बालम टाकळीमध्ये तरुणांनी शिक्षकांना धमकावत कॉपी पुरवल्याचा प्रकार. 21 जणांविरोधात शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुण्यात पुन्हा कोयता वॉर पाहतोय आपण. जुन्या वादातून 6 ते 7 जणांकडून एकावर कोयत्यानं वार करण्यात आला. तिथीनुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवनेरी गडावर दीपोत्सव. सह्याद्री गिरीब्रहण संस्थेच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन. रत्नागिरीच्या लांजामध्ये शिमग्याचा उत्साह. ग्रामदैवत धावांच्या पालखी भेटीचा सोहळा. साताऱ्यातील फुलेनगरमध्ये बगाड यात्रेचा उत्साह. तरुण बैलांच्या मदतीनं बगाड ओढण्याची परंपरा. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये मोठा घातपात ठरला. जवानांनी माओवाद्यांचा कट उधळून लावला.